स्वाभाविक आहे की ज्या माझ्या सहकार्याच्या मेहनतीवर कष्टावर त्यांच्या अथक परिश्रमावर मागच्या अनेक वर्षाच्या निष्ठेचा हा विजय होताना त्यांना दिसतोय. त्यामुळं एक निर्णायक आघाडीपर्यंत जरी आपण पोचलो असलो तरी मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपण संयमाने घेतलं पाहिजे, पूर्ण निकाल या ठिकाणी आपण घोषित होऊ दिला पाहिजे. पण सहकारीच असतात, माझ्यापेक्षाही जास्त कष्ट त्यांनी घेतलेत. आम्ही बघतो की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते, तुम्हाला मिठी मारताना कार्यकर्ते रडताय तुमचे. कदाचित स्वाभाविक आहे, प्रत्येकाची भावना ती आहे. माय खाली इरफान आणि गेली. पण इतिहास निकाल अजून ऐतिहासिक निकाल असणार आहे असा. खाली काय टीव्ही नाईन माईक खाली घ्या ना मित्रा. ब्रह्मा थोडस थांबा, जे काय निकाल निघेल त्या इरफान आपल्याला लक्षात येईल. पुन्हा बोलणार नाही की हा निकाल नक्कीच एक इतिहास घडवेल. थँक्यू. तेव्हा परळी विधानसभेचा निकाल हा इतिहास घडवणारा असेल असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे. कारण एक निर्णायक आघाडी जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. एक अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक, राज्याचं लक्ष लागलेली ही निवडणूक, प्रचंड ड्रामा झालेली ही निवडणूक. आणि या निवडणुकीमध्ये आता नेमकं काय होत आहे याच्यासाठी आणखी थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण एक छोटासा ब्रेक घेतोय.